देशसेवा करणं ही मनीषा बाळगून असलेला युवक गणपतीच्या सुट्टीमध्ये गावी आला. मित्रांनी मिळून सहभोजनाचा बेत आखला. गावाशेजारील सागर बोडके यांच्या शेतामध्ये मिरच्यांची भाजी करून पार्टी करण्याचं ठरलं. रात्री 10 सुमारास जेवण करून झोपडीच्या बाहेर निघून विहिरीवरील हौदात हात धुण्यासाठी अविनाश मोरे हा युवक विहिरीच्या काठावरून जात असताना पाय घसरून 110 फूट खोल विहिरीमध्ये तो जाऊन पडला आणि गतप्राण झाला. गावकऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करून सुद्धा त्याला बाहेर काढण्यात असफल झाले. जळगाववरून अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. त्यांनी प्रयत्न करून रात्री 2:30 ते 3 दरम्यान सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढला. मनमिळाऊ स्वभावाचा युवक सर्वांना चकवून या जगातून निघून गेला. विशेष म्हणजे अविनाश हा आपला काम आणि मजुरीसोबत पोलीस भरती मिलिटरी भरतीची देखील तयारी करत होता.